पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात प्रसारित करीत आहोत डॉक्टर सौ शुभा साठे लिखित स्वातंत्र्यवीर सावरकर बंधूंच्या पत्नींनी भोगलेल्या संघर्षमय जीवनाची गाथा। त्या तिघी अभिवाचक अनुराधा मटकरी आणि जयंत ठोंबरे, निर्मिती रेडिओ जयंत। आज या अभिवाचनाचा भाग 21। एक दिवस आबा भाऊजींनी मनाला थोडं समाधान देणारी बातमी आणली। कर्णावती बॉम्बस्फोटात बाळा भाऊजी निर्दोष सिद्ध झाले होते। एका शिक्षकानं कोर्टात साक्ष दिली की बॉम्बस्फोट झाला त्यावेळी त्यानं बाळा भाऊजींना पुण्याच्या मंडईत पाहिलं। चला म्हणजे आता बाळा भाऊजी घरी येणार। पण दैवाला माझं हेही समाधान पाहावलं नाही। बाळ 18 डिसेंबरला मुक्त झाले। घरी येऊन अंथरुणाला पाठ लावता न लावताच तोच 21 डिसेंबर 1909 रात्री जॅक्सनचा वध झाला। धरपकड, झडत्या, पळापळ, मारहाण, छळ यांचा वणवा धडधडून पेटला। 23 डिसेंबरला रात्री 12 वाजता भाऊजींना पुन्हा अटक झाली। भाऊजींना पोलीस घेऊन गेले आणि थोड्या वेळानं अंधारात कुणाची तरी कुजबुज कानावर आली। खोलीच्या दारावर टकटक झाली। वहिनी, दार उघडा, अशी दबक्या आवाजात हाकही ऐकू आली। आवाज रामभाऊंचा होता। मी झटकन दार उघडलं। भाऊजी म्हणाले, वहिनी आता तुम्ही इथे राहू नका, पोलीस तुमचाही छळ करतील। आता आणखी काय छळ व्हायचा बाकी आहे का? वहिनी तसं नाही, पण कान्हेरेने तात्यांना पाठवलेल्या ब्राउनिंगचा उपयोग केलाय। हे ऐकताच मी भयंकर घाबरले। देह कंपित होऊन घाम फुटला। तरीही मी रामभाऊंना म्हटलं, पण ते ब्राउनिंग तात्या भाऊजींनीच पाठवलंय हे सिद्ध झालंय का अजून? नाही, ते सिद्ध व्हायला होईल तेव्हा होईल हो, पण बाबारावांना अंदमान मिळालं म्हणून हा सूड घेतल्याचं कान्हेरेने सांगून टाकलंय। लक्ष्मी, हे ऐकल्यावर त्याही परिस्थितीत मला खूप बरं वाटलं, कारण जॅक्सनमुळेच स्वारींना एवढी जबरदस्त शिक्षा झाली होती। त्यानंच खरे वकिलांची ही सनद काढून घेऊन त्यांच्या आणि गोदूताईंच्या जीवनाची दैना केली होती। त्यामुळं झालं ते चांगलंच झालं असं वाटून मी रामभाऊंना विचारलं, इतकं कठीण काम या पोरांनी कसं जमवलं भाऊजी? अहो वहिनी, विजयानंदमध्ये तो नाटक पाहायला आला होता। खरं तर त्याच्या निरोप समारंभाच्या निमित्तानंच हा नाटकाचा प्रयोग ठेवला होता। बालगंधर्व त्याचे आवडते नट ना, म्हणून मुद्दाम त्यांचाच प्रयोग ठरवला। म्हणजे दुसरं कोणतंही कितीही महत्वाचं काम आलं तरी तो नाटकाला हजर राहणार हे नक्की। वा, बरंच डोकं चालवलं या मंडळींनी। हो ना, आणि हा अनंता अगदी त्याच्या मागच्याच खुर्चीचं तिकीट घेऊन बसला। नामी ब्राह्मण खरा असे हा, नामी ब्राह्मण खरा असे हा, चांडाळाहून पापी, चांडाळाहून पापी, दिजत्व ऐशा नीचनराला, दिजत्व ऐशा नीचनराला, नकळे विधिकाओ भी ब्राह्मण वर्णाला, ब्राह्मण वर्णाला, की हा दृष्टमनी के। हे अधमा भद्रेश्वरा, तुझं नाव भद्रेश्वर, पण तुझी कर्मे किती अभद्र। आणि तो नाटक पाहण्यात गर्क होताच त्याने पिस्तूल काढलं आणि गोळ्या झाडल्या। भाई ग, आता अनंताला फास चुकत नाही। जॅक्सनला मारल्यावर त्यानं स्वतःच्याही कपाळाकडे पिस्तूल नेलं, पण कलेक्टर खोपकरांनी त्याचा हात पकडला। त्याचं धैर्य केवढं, त्यानं तिथंच जबानी दिली। काय म्हणाला? जॅक्सननं गणेश दामोदर सावरकरांना जन्मठेप दिली। गाडीवाल्या गरीब शेतकऱ्याच्या मृत्यूस कारण असलेल्या इंजिनियर विल्यमला बदली करून मुक्त केलं। त्या जॅक्सनचा मी खून केलाय,
माझं कर्तव्य मी पूर्ण केलंय. मी पळून जाऊ इच्छित नाही. वा, याला म्हणतात धैर्य. रामभाऊजी, या 18-19 वर्षाच्या तरुण पोरानं जीवावर उदार व्हावं आणि मी भयानं इथून दुसरीकडे जावं, हे योग्य नाही. मी इथंच राहणार. माझ्या शब्दातला दृढ निश्चय पाहून रामभाऊ माझा निरोप घेऊन निघून गेले. पुन्हा मी एकटी. माझ्या सोबतीला अपार काळोख, अनंत आठवणी. त्या अपार काळोखात अनंत आठवणींच्या खांद्यावर डोकं टेकवून मी खूप रडून घेत होते. कारण उजेडात आणि कुणाच्या समोर या डोळ्यात अश्रू जमा होऊ द्यायचे नाही असा निश्चय मी केला होता. मी रडले तर इतर स्त्रियांपुढे काय आदर्श राहणार. त्यावेळी नाशकात माझ्यासारख्याच कितीतरी पत्नी, माता, भगिनी होत्या. नाशिक कटाच्या अभियोगात नाशकातले जवळजवळ सगळेच तरुण कार्यकर्ते अडकले होते. तेव्हा या सगळ्या स्त्रियांना सांभाळणं, त्यांचं मनोबल कायम ठेवणं ही आता माझी जबाबदारी होती. मी पुन्हा आत्मनिष्ठ युवती संघाचं कार्य सुरू केलं. आम्ही सगळ्याजणी कापडपेठेतल्या केळकर वाड्यात पार्वती काकू गाडगिळांच्या घरी जमायचो. तात्या भाऊजींचे, आबा भाऊजींचे पोवाडे म्हणायचो. कधी कधी आबा भाऊजी स्वतःच येऊन आम्हाला काही नवीन लिखाण वाचून दाखवायचे. एक दिवस दुपारी असेच आबा भाऊजी लगबगीनं आले, म्हणाले, वहिनी चला, तुम्हाला आज काहीतरी वाचून दाखवायचं. आज काय नवीन लिहिलंय भाऊजी? मी नाही हो, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांनी लिहिलंय. अकुबाई, ते नाटक लिहिणारे खाडीलकर का? ते तुम्हाला कुठे भेटले? ते नाही भेटले वहिनी, पण त्यांचं लिखाण माझ्या हाती पडलंय. म्हणून तुमच्या युवती संघात वाचून दाखवावं. आणि ऐकल्यावर सगळ्या युवती पहा कशा जोमानं कार्याला लागतात. ते आपलं दुःख, वेदना, रडणं सगळं विसरून जातील. असं वाचाच तर मग. वाचतो, ऐका. खाडीलकरांनी कीचकवध या महाभारतातील घटनेवर एक नाटक लिहिलंय. अज्ञातवासात असताना पांडव विराट राजाच्या दरबारात होते हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. तिथल्या राणीची सैरंध्री नावाची दासी म्हणजे द्रौपदी कीचक या सैरंध्रीला ओढत आणतो आणि जबरदस्तीने तिला उचलून रथात ठेवतो. त्या प्रसंगी सैरंध्रीला काय वाटतं ते खाडीलकरांनी अगदी सुंदर शब्दात मांडलंय. सैरंध्रीला आठवतं कौरव पांडवांच्या भर सभेत रथी, महारथी, पितामह सगळे हजर असताना दुःशासनानं तिच्या पदराला हात घातला होता. तिच्या मोकळ्या केसांना धरून ओढत फरफटत एक वस्त्र असताना तिला भर सभेत आणलं होतं. तेव्हा भगवंत धावून आले. पण आज तसाच हा कीचक, तसंच सैरंध्रीचं आत्मभान जागृत झालं. अन्याय अत्याचारानं ती पेटून उठली. सुडाच्या भावनेनं तिला ग्रासून टाकले. विलक्षण संतापानं आणि तिरस्कारानं ती कीचकाला काय म्हणते ते ऐका. सैरंध्री म्हणते, पाप्या, या मत्स्य देशात आपणहून दुसरा कुणी अधिक श्रेष्ठ नाही अशी जरी घमेंड तुला वाटत असली तरी सर्वांचा न्याय करण्यास परमेश्वर बसलाय, हे ध्यानात ठेव. साध्वीचा छळ करण्याचा तुझ्या या पापामुळं तुझ्या शक्तीला कीड लागून अमर्याद वाटणारी तुझी सत्ता हा हा म्हणता ढासळून पडेल. पापाचा मद तुझ्या डोळ्यावर चढलेलाय. राजा विराटला बगलेत मारून एवढी प्रचंड राजसत्ता चुटकी वाजवता वाजवता तू मुठीत घेतलीस म्हणून जे लोक आज चकित झाले आहेत तेच लोक कीचकाचा कसा नाश झाला म्हणून आश्चर्य करू लागतील. लक्षात ठेव, तुझा अंतकाळ आता जवळ आलाय. तुझ्या अन्याय अत्याचाराने पेटून उठलेली जनता तुझा नाश केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. वा भाऊजी, योग्य वेळी योग्य नाटक वाचायला मिळाले. आम्हीही कुणी आता रडणार नाही. इंग्रज रूपी कीचकाचं राज्य संपुष्टात आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आमच्या सगळ्यांच्याच मनात आता जरा उत्साह निर्माण झाला. आम्हीही काही केलं पाहिजे, करू शकतो असा आत्मविश्वास निर्माण झाला. आबा भाऊजी आमच्यासाठी किती झटत होते, त्यांची माया पाहून माझा ऊर भरून येत असे. जगण्याची इच्छा मनात निर्माण होत असे. वाटायचं, हो, मला अजून जगलं पाहिजे. बाळ 6 महिन्यांनी सुटून येतील, डॉक्टर होतील, मला लहान बहिणीसारखी जाऊ आणतील, घरात बाळकृष्ण दुडूदुडू धावेल,
तात्या भाऊजी बॅरिस्टर होऊन येतील, माईचा संसार उभा राहील, फुलेल बहरेल, स्वारींची ही शिक्षा संपेल, आम्ही सगळे पुन्हा एकत्र येऊ, घराला चांगले दिवस येतील, मला जगलंच पाहिजे, जगलंच पाहिजे। पण निदान एकदा तरी स्वारींची भेट घडली पाहिजे। स्वारींची भेट कसे असतील, काय खात असतील, खूप कष्ट पडत असतील का, त्या दुष्ट राक्षसांनी अगदी छळवाद मांडला असेल का, स्वारींना माझी आठवण येत असेल, एकदा एकदाच भेट घडायला हवी। ताई काय म्हणत होते माधवराव, यांची सुटका कधी होणार, आपण भेटीला जायचं का? स्वामिनीच्या प्रश्नांच्या सरबत्तीनं मी भानावर आले। तिच्या मनातले हे सगळे प्रश्न अगदी योग्य आणि साहजिकच होते। मी तिला म्हटलं, हो, माधवराव म्हणालेत की विक्रमला नाशिकच्या कारागृहातून मुंबईला आणतील तेव्हा आपण दोघी त्याला भेटू शकू। चला, एवढं तरी चांगलं, म्हणजे भेटीत हे त्यांच्या मनातल्या पुढच्या योजना थोडक्यात तरी बोलू शकतील। आता स्वामिनी आणि मी विक्रमच्या भेटीच्या परवानगीची वाट पाहू लागलो। आजकाल वयोमानानुसार शरीराच्या व्याधी तर त्रास देतातच, पण मनाच्या व्याधी ही स्वस्थ बसू देत नाहीत। भूतकाळातल्या अनंत आठवणी सतत गर्दीच करून असतात मनात। जरा मनाची कवाडं किलकिली करण्याचा अवकाश की लगेच आत घुसतात, आणि मग मी लवकर त्यातून बाहेर पडूच शकत नाही। ताई, झोप येत नाहीये का, काही त्रास होतोय का? नाही ग, तसा शरीराला काही त्रास होत नाहीये, पण मनाला फार त्रास होतोय। तुम्ही यांच्या अटकेचं फारच मनाला लावून घेतलंय। चालायचंच ताई, की घेतले व्रतन हे अमी अंधतेने, आहे ना लक्षात? मला तर कधी कधी वाटतं तात्या काकांनी वयाच्या 16व्या वर्षी अष्टभुजेसमोर जी शपथ घेतली ना, ती त्यांच्या एकट्यापुरती मर्यादित नव्हतीच। मी शत्रूस मारिता मारिता मरे तो झुंजेन। मी म्हणजे एकटे तात्या काका नाहीत, तर सावरकर घराण्यातल्या पिढ्यान पिढ्या। इंग्रज नावाच्या शत्रूला तर आपण बाहेर काढलंय, पण हे देशांतर्गत स्वदेशी सत्तापिपासू शत्रू आहेत, त्यांचं काय? त्यांच्याशी पण आपल्याला लढायलाच हवं ना। हो ग स्वामिनी, खरंय बाई तुझं, तुलाही केवढं शहाणपण सुचतंय। अशीच धीरानं राहा बाई, जशा मधल्या बाई मोठ्या बाई म्हणजे तर धैर्याचा मेरू म्हणीच, पण मधल्या बाई ही काही कमी धैर्याच्या नव्हत्या बरं। आपलं मन इच्छा सारं काही आतल्या दडवून भाऊजींच्या इच्छा आणि ध्येयाशी त्या एकरूप झाल्या होत्या। वर्षानुवर्ष पतिदर्शन सुद्धा नाही, बोलणं तर दूर, कानावर येणार त्या फक्त त्यांच्या विषयीच्या बातम्या। कशा मनस्थितीत दिवस काढले असतील ग मधल्या बाईंनी? भलेही त्यांना माहेरचा आधार होता, पण माहेरच्या वैभवात आणि माणसात सासरन पती विसरून मौज मजा करणाऱ्यांपैकी मधल्या बाई नव्हत्या। मोठ्या बाईंसाठी त्यांचा फार जीव तुटायचा, आणि मोठ्या बाई पण मधल्या बाईंना खूप जपायच्या। जावाजावांमध्येही असं पाठच्या बहिणींसारखं प्रेम पाहायला मिळणं दुर्मिळच, नाही का स्वामिनी? कधी कधी मधल्या बाई माझ्याजवळ मन मोकळं करायच्या, कुठलाही आड पडदा न ठेवता माझ्याशी बोलायच्या। वयाच्या 14व्या वर्षी जव्हार संस्थांच्या दिवाणांची ही मुलगी भगूरच्या जहागीरदारांची सून झाली। मधल्या बाईंचं माहेर खूप मातब्बर, पण मधल्या बाई स्वभावानं अगदी सरळ आणि सज्जन, मऊ स्वभावाच्या। आयुष्यात कधीही कुणाशी आवाज चढवून बोलताना मी ऐकलं नाही। एखादी गोष्ट पटली नाही तर खूप संयमानं शांतपणे आणि समंजसपणे त्या बोलायच्या। त्यांचं वागणं अगदी शालीन आणि नम्रपणाचं असायचं।
स्वभाव मुळातच खूप सोशिक। त्यात परमेश्वरानं पण आयुष्यात असे प्रसंग आणले की त्यांच्या सोशिकपणाची जणू सत्व परीक्षाच पाहिली। पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात आताच आपण ऐकलं डॉक्टर सौ शुभा साठे लिखित त्या तिघी या पुस्तकाचं अभिवाचन। या पुस्तक अभिवाचनाचा आज आपण भाग 21 आता आपण ऐकला। अभिवाचक अनुराधा मटकरी आणि जयंत ठोंबरे। निर्मिती रेडिओ जयंत।